पुण्यातील द हिंदू फाउंडेशन आयोजित प्रोफेशनल मेकअप स्पर्धा 2023 महिलांच्या विक्रमी सहभागाने पार पडली. ह्या उपक्रमामुळे कला कौशल्य सादर करण्याची एक चांगलं व्यासपीठ महिलांना मिळाले. अवेलेबल केले मुलींसाठी. आज इथे 250 जास्त मुलींनी सहभाग घेतलेला आहे आणि खूप छान वाटते, खूप मस्त वाटते. आणि आज जे कॉम्पिटिशन इथे होणार आहे मेकअपचं, त्याच्यामध्ये 150 मुलींचा सहभाग आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त असेल मे बी, बट 150 तर रजिस्ट्रेशन आहेत. आणि इतकं छान एक्सपिरियन्स आहे त्यांचा आणि इतकं छान त्यांनी केले मुलींसाठी, खूप मस्त. आणि सगळ्या मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि आत्ताच द हिंदू फाउंडेशनतर्फे धनंजय जाधव यांचा इव्हेंट झाला. तो अतिशय सुंदर लेवलला, म्हणजे त्यांनी 3 दिवस ट्रेनिंग दिलं होतं मेकअपचं आणि अरेंज केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी आजचा दिवस कॉम्पिटिशन ठेवली होती. मुलींनी खूप एन्जॉय केला आणि हाऊसवाईफ असूनसुद्धा त्यांनी प्रॉपर वेनी वॉक केला, कॉन्फिडन्स त्यांचा बिल्ड झाला याच्याने. त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं की सरांनी या मुलींना स्टेज हे दिला, मिळून दिला, त्याच्यामुळे त्यांना एक कॉन्फिडन्स आहे. आणि असे कार्यक्रम होणे खूप गरजेचं आहे, कारण ज्या मागे आहेत, ज्या लेडीज घरात बसतात, हाऊसवाईफ आहेत, तर त्यांनाही कुठेतरी कॉन्फिडन्स बिल्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. आज मला इथे येऊन खूप भारी वाटतंय, कारण की त्यांनी धनंजय जाधव यांनी खूप छान कार्यक्रम आयोजित केला आहे बायकांसाठी, महिलांसाठी. तर महिलांना पण खूप छान वाटत असेल. तसा फायदा नाही, कारण की मॉडेलिंग म्हणून जे जे मॉडेल आहेत त्यांना फायदा होईल यापुढे, की जे जे ब्युटिशियनला सुद्धा फायदा होईल. त्यांनी एवढा छान कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामुळे. भारतीय जनता पार्टी पुणे शहर प्रभाग क्रमांक 29 तसेच द हिंदू फाउंडेशनच्या वतीनं अनेक उपक्रम आयोजित केले जातात. त्याच्यामध्ये ब्युटी पार्लर असेल, फॅशन डिझायनिंग असेल, सिलाई असेल, मेहंदी असेल, रांगोळी असेल, विविध प्रकारचे उपक्रम दरवर्षी नित्यनेमाने आयोजित केले जातात. आज आम्हाला या ठिकाणी आनंद वाटतो आहे की प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट उपक्रम हा आम्ही राबवला, हा कोर्स राबवला. याच्यामध्ये 240 महिलांनी सहभाग घेतला. हा कोर्स पूर्णपणे मोफत होता आणि सांगायला अभिमान वाटतो की या उपक्रमामध्ये आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं. प्रशिक्षण दिल्यानंतर रोज 8 बॅच होत होत्या, रोज 2 तासाची 1 बॅच, अशा 8 बॅच होत होत्या. 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर या कालावधीमध्ये या बॅच पूर्ण झाल्या, त्यांना पूर्ण प्रशिक्षण दिलं गेलं. त्यानंतर आज 5 तारखेला या ठिकाणी 146 महिलांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. ही स्पर्धा म्हणजे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट ही महाराष्ट्रामध्ये प्रथमच स्पर्धा होत आहे आणि ही प्रथम स्पर्धा होत असताना 146 महिलांनी भाग घेतला आहे, ही खूप मोठी बाब आहे. त्याच्यामुळं मी या स्पर्धकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि महत्त्वाची गोष्ट मी सांगतो की या देशातली महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, त्यासाठी हा आमचा उपक्रम आहे.